माझ्या नवऱ्याची बायको या झी मराठीवरील मालिकेत कालच्या भागात आपण पाहिलं, शनाया आणि ईशा एकमेकींशी गप्पा मारत असतात. शनायाचा वाईट काळ चाललाय याबद्दल ईशा तिला सांगत असते आणि शनाया सुद्धा त्यात तिची साथ देते. राधिका बिल्डिंग मधल्या सगळ्यांना आपल्या घरी बोलवते आणि उद्या माझ्या ऑफिसचं उद्घाटन होणार आहे असं सांगते. सगळ्यांना खूप आनंद होतो. आता रात्री काहीतरी छान बेत करूया आणि सेलिब्रेट करूया असं सगळे ठरवतात. राधिका आपल्या सासू सासऱ्यांना फोन करते आणि उद्या आपल्या नवीन ऑफिसचं उद्घाटन असल्याचा निरोप त्यांना देते. तुम्ही दोघेही त्यावेळी मला तिथे हवे आहात तर तुम्ही नक्की या असं ती त्यावेळी त्यांना सांगते. बकुळा मावशी सुद्धा सगळ्यांना ही बातमी देत असते. ती राधिकाच्या नवीन ऑफिसच्या ओपनिंगची बातमी बिल्डिंगच्या वॉचमनना देते. त्यावेळी शनाया आणि ईशा त्यांचं बोलणं ऐकतात. या बातमीमुळे शनाया खूपच घाबरते. आता राधिकाचं ऑफिस होतंय हे मला गुरुला सांगायला पाहिजे असं ती ईशाला म्हणते. आणि आता मला राधिकाकडे नोकर म्हणून काम करावं लागेल, तिकडे तिची टेबल्स पुसावे लागतील म्हणून शनाया खूप घाबरलेली असते. रात्री राधिकाला झोप येत नसते. सगळे जुने प्रसंग तिला आठवत असतात. राधिकाला गुरुने दिलेलं चॅलेंज आणि त्यावर त्याला दिलेलं प्रत्युत्तर राधिकाला आठवतं. हे सगळं आपण बोललोय पण हे पूर्ण करू शकू का, आपला बिझनेस चांगला होईल का, या सगळ्याबद्दल राधिकाला काहीशी भीती वाटत असते. तेवढ्यात राधिकाचा दादा तिकडे येतो आणि राधिकाला धीर देतो. राधिका दादाला मनातली सगळी भीती बोलून दाखवते पण सगळं चांगलं होईल असं आश्वासन दादा तिला देतो. उद्या एक वर्कशॉप असणार आहे आणि तिकडे मला जावं लागणार आहे, तरच माझं प्रमोशन होईल असं दादा राधिकाला सांगतो. त्यावर दादा तू तिकडे नक्की जा असं राधिका त्याला समजावते. उद्या माझ्या बहिणीच्या आयुष्यातला इतका महत्त्वाचा प्रसंग आहे आणि मला वर्कशॉपला जावं लागणार आहे, त्याबद्दल दादाला थोडं वाईट वाटत असतं. आजच्या भागात आपण पाहूया, माझ्या ऑफिसमध्ये ज्यावेळी तुम्ही टेबल पुसाल तोच माझ्यासाठी खरा आनंदाचा दिवस असेल असं राधिका गुरुला ठणकावणार आहे. आता राधिकाचा बिझनेस पूर्ण होईल का, गुरु त्यात अजून काय काय अडथळे आणणार, हे सगळं आपल्याला येत्या एपिसोड्समध्येच बघायला मिळेल. माझ्या नवऱ्याची बायको या सिरियलच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा फक्त मराठी शोबज.